परफेक्ट असेल, शारीरिक बौद्धिक आणि मानसिक व्यवस्थित असेल, तर ती आई बॅग घेऊन घराबाहेर आर्थिक मदत करायला सुद्धा बाहेर पडू शकते. अनेक स्त्रियांचे आज मी जॉब वाचवले आहेत. माझा जॉब मी घालवला असं मी कधीच म्हणणार नाही, कारण अजूनही मी एक प्रोफेशनल लेडी आहे. पण अनेक स्त्रियांचे जे जॉब्स आहेत ते मी अजून वाचवले आहेत. अनेक स्त्रिया माझ्याबरोबर हाय प्रोफेशनल वाल्या आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, अनेक ऍडव्हर्टायझिंग मीडिया मधल्या आहेत, त्या आज आपलं प्रोफेशन सांभाळून माझ्या कार्यामध्ये आहेत. एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही करत असतो, प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. स्पिरुलिना मार्फत आम्ही भगिनी खरा महिला मंडळ चालवतो, कारण आमच्या महिला मंडळामध्ये आम्ही हळदी कुंकू करत नाही. आमच्या महिला मंडळामध्ये आम्ही B6 कशासाठी उपयोगी पडेल, B12 कशासाठी उपयोगी पडेल, जर काय बीजच उत्तम असेल तर शेतकरी काय काम करतो, कारण मी हळदीची शेतकरी आहे, मी स्वतः हाडाची शेतकरी आहे. जमीन सुंदर असेल, बीज चांगलं असेल तर येणारं पीक सुद्धा चांगलं असतं. मी जे बोलते तुम्हाला कळतंय, पीक सुद्धा चांगलं मिळवण्यासाठी आज स्पिरुलिना देणं गरजेचं आहे. आज अनेक डॉक्टर इंटरनॅशनल लेवलवर हा प्रयत्न करतात की येणारं सीड बीज आहे ते उत्तम यावं. मॅल न्यूट्रिशन, इथूनच सुरुवात अशी आहे की आपल्याकडे येणारं बीजच कमकुवत आहे. मग ते व्यवस्थित करण्यासाठी आपण आज स्पिरुलिना घेऊ शकतो. मी विनंती करीन, स्त्री असो वा पुरुष असो, आपल्या घरामधली स्त्री परिपूर्ण करा, तिला स्पिरुलिनाची माहिती द्या, काय आहे स्पिरुलिनामध्ये आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकतो. आणि प्रत्येक माता आज प्रयत्न करत असते की घरातून शिवणकाम करून किंवा काही ना काहीतरी माउथ पब्लिसिटीने करत असते, साड्या सुद्धा विकण्याचा प्रयत्न करतात, त्या इतरही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. का? तर आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून. ती स्त्री ओट्यापाशी राहून स्पिरुलिनाबद्दल जर काही तिने माहिती दिली तर ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ होऊ शकते. एक माता, एक आई जर का तुम्ही एज्युकेट केली आणि तिला आर्थिक स्थैर्य दिलं तर आज आपलं आयुष्य कारणी लागलं म्हणून मी म्हणते. कारण ही स्त्री शेवटी फिरून आपल्यापर्यंतच देत असते, कारण तिने कितीही कमवलं, कितीही काही केलं तर शेवटी ते आपल्या पदरातच येत असतं. त्यामुळे आवर्जून सांगेन, एका आईपर्यंत अन्न पोहोचवा, एका आईपर्यंत अपॉर्च्युनिटी पोहोचवा. एका आईला जर काय तुम्ही सुदृढ करू शकलात, एका आईला जर काय आर्थिकदृष्ट्या सुदृढ करू शकलात, तर आज समाज घडवायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.